शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला भेटून आनंद झाला. बरं, मी येते. नात बाहेर चालले, त्यांना भेटावं लागेल मला. दिव्याई, काय झालं? दिव्याई, आम्ही तुमच्या दर्शनाला आलो खरं, पण तुमच्या मोरे एक सांगायचं होतं. काय सांगायचं तुला? देवी आई, तुम्हाला तर ठावं आहे, ही पोरगी तुमच्या आशीर्वादाने आमच्या पोटी आली आहे. आमचं समजा आयुष्य बदललं बघा. आमची पोरगी म्हणजे काळजाचा तुकडा आहे व, तर हातावरच्या फोडा पारमानं जपली आम्ही तिला. मग समस्या काय आहे? देवी आहे, आता ही लग्नाची झाली, तिच्यासाठी चांगला नवरा शोधला पाहिजे ना आम्हाला. पर पण काय, दगडाबाई नावाची एक बाई आहे, अहो ती कवड्या टाकतीया आणि आमच्या मागच लागली या. तिच्या भावा बरोबर हिचं लगीन लावून द्या म्हणून. मग आम्ही सांगितलं, झोपाव तर देवी काय सांगत नाही, झोपाव तर आम्ही काय सांगणार नाही म्हणून. पर ती बाई काही पाठ सोडना बघा. दिव्याई, अहो आम्ही तुमच्या आशीर्वादासाठी इथं आलो, तर ती बाई बी आमच्या माग माग इथं आली जी. आता तुम्हीच सांगा देवी, आम्ही काय करावं? खरं सांगितलं तर ती बाई काय बरोबरच वाटत नाही. आता तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. काय करू आम्ही? तुमची समस्या आली माझ्या लक्षात. तुम्ही याच विषयावर माझ्याशी बोलायला आले आहात, पण या क्षणाला मी तुमच्याशी या विषयावर अधिक काहीच बोलू शकणार नाही. पण आम्ही काय करायचं आता? आपण या विषयावर नंतर बोलू. नात बाहेर जाणार आहेत आणि त्यांना मला काही महत्वाचं सांगायचं, त्यामुळे त्यांना भेटणं आवश्यक आहे. तोवर तुम्ही इथे वाड्यातच मुक्काम करा. इथल्या अतिथी कक्षात तुम्ही थांबा. जया विजया यांची अतिथी कक्षात राहण्याची सोय करा. होय. आपण या विषयावर नक्कीच बोलूया, पण या क्षणाला मला अधिक काहीच बोलता येणार नाही. जसं तुम्ही सांगाल तसं जे. जया विजया यांना काय हवंय काय नकोय याच्याकडे ध्यान द्या. हो, येते मी. अगं किती वेळ वाट बघायची, अजून तो म्हातारा बाहेर आला नाही बघ. अरे ते म्हातारा आणि ती पोर आतमध्ये आहेत,
प्रति म्हातारी काल धरणं आत्मधी आहे. म्हणजे ती म्हातारी काल राज्याला इथं आली होती वय. अरे अडानीच आहेस, दुसरीकडे कुठं जाणार आहे? अग अग प्रमाणे इतका वेळ आत काय करत असतेली ती? लगीन ठरवूनच येणार का काय कुणास ठाव? ये ताय उगाच काय बी बोलू नका सा. तुला सांगतोय मी लगीन केलं तर तिच्या संगच करणार आहे बघ. अरे ठाव आहे मला, शांत बस जरा. ताय मी काय म्हणतोय आता काय? नाही ती आत काय करते तिथे आपल्याला ठाव पडेल बघ. कस? तू कावड्या टाकी आणि इचार देवीला. अरे तू खुळा आहे का काय? का आता काय झालं? अरे असं उठका सुटकावड्या टाकायच्या नसताय. अग पर देवी बोलते माझ्या संग, ते काय एवढं सोपं नाही आणि असं सारखं सारखं देवीला जागवणं बरं नाही. अग पर मग आता आपण करणार तरी काय? स्थिर धर, कळलंच काय होतंय ते. ज्योतिबाला जे जे ठाव असाय पाहिजे ते समद आलंय बघ या पत्रात. मी लागलीच नंदीला सांगून ज्योतिबाकडे धाडतो हे पत्र. होय प्रधानजी, आणि सेवकाला सांगा की कुठेही न थांबता वेगाने त्याच्याकडे पोहोचायचं आहे. वय सांगतो. मग भैरवा येऊ का आम्ही? हो. हे काय तुम्ही निघाला? होय. देवी मी आत्ताच आली आहे ना, आणि तुम्ही लगेच निघाला. जोगेश्वरी अगं वाड्यात थोडं काम आहे. देवी थांबा ना थोड्या. अग जोगेश्वरी तू अग पर आता तू इतकं हट्ट धरलाय म्हणल्यावर थांबतो वाईस. खरं सांग आज तुम्हा सगळ्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला. मी काही दिवसच होते माझ्या व्रतात, पण आज असं वाटतंय जणू कित्येक दिवस झाले तुम्हाला न भेट. जोगेश्वरी खरं सांगू तू नव्हतीस तर राजवाड्यात अगदी शांत शांत वाटत होतं बघ. तुझी उणीव भासत होती. पण आता कस प्रसन्न वाटतंय. खरं सांगताय ना, कारण मी इथं नव्हते. हो अग अगदी खरं. मला बाहेर देखील पडता येत नव्हतं. असं का? इथे बरंच काही घडून गेलं. काय घडलं इथे? लई काय काय घडून गेलंय जोगेश्वर. रत्नासूर नावाचा असूर आपल्या राज्याच्या सीमेजवळून गेला आहे.
त्याच्या येण्याने युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि तो जर आला असता तर युद्ध झालंच असत. काय सांगता? अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत, आपण बोलू त्यावर. नाही भैरव, मला असं वाटतंय का तुम्ही दोघच बोला. तो पातुर आम्ही बाकीची कामे करून येतो. नंदीकडनं सांगावं बी धाडायचं आहे ज्योतिबाला. आणि बाकीची बी कामं आहेत ती येतो आम्ही. देवी, असं का करताय? मला तुमच्याशी पण महत्वाचं बोलायचं. थांबा ना. नाही जोगेश्वरी, तुम्हीच बोला. अग, इतक्या दिवसानंतर भेटत आहे नव, तेव्हा बोला तुम्ही. अब चला येतो. जोगेश्वरी, एक सांगू? सांगा ना, पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. काय? आता या क्षणाला वाटत हा क्षण कधी संपूच नाही. आपण असंच एकमेकांकडे बघत राहा. खरंच आज तू खरंच समोर आलीस आणि असं वाटतंय की जणू काळ थांबला आहे. अजून एक सांगायचं होतं. सांगा ना, मलाही तुम्हाला खूप काही सांगायचं. मी तिला म्हणालो होतो तसं मला आता ज्योतिबाकडे निघावं लागेल. होय, मी विचारणारच होते. मगाशी आपल्याला याच्यावर बोलता आलं नाही. तुम्ही अचानक ज्योतिबाकडे का जाणार आहात?
त्याला सावध करायला. कशापासून? मी तुला सांगितलं की रत्नासूर त्याचे भले मोठे सैन्य घेऊन आपल्या सीमेजवळून गेला. काय? आता तोच ज्योतिबाच्या राज्याकडे चाललाय त्याच्या राज्यावर ताबा घ्यायला. खरंच? होय. खर तर मला आधी त्याचे संकेत मिळाले होते, पण श्री महालक्ष्मी देवींचा नंतर संदेश आला तसा. खरंच? होय. आणि म्हणूनच ज्योतिबाकडे जाणं आवश्यक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अडवणार नाही, पण किमान आपण भोजन तरी एकत्र करू, मग तुम्ही जा. ठीक आहे. आज मी माझ्या हाताने तुमच्यासाठी भोजन तयार करेन. पण जोगेश्वरी, खर तर आज तुझं व्रत पूर्ण झालंय. आपण सेवकांना सांगून तुझ्यासाठी तुला जे आवडतील ते पदार्थ बनवून घेऊ. तू कशाला? नाही, माझी इच्छा असू दे. आज आपण सगळे एकत्र भोजन करू, तुम्ही, मी, प्रधानजी, दुर्गा देवी, आपणच असू. जशी तुझी इच्छा. मलाही तुम्हाला काही महत्वाचं सांगायचं आहे, पण वेळच नाही. मी भोजन तयार करायला घेते, मग आपण याच्यावर सविस्तर बोलूया. ठीक आहे. येते. जोगेश्वरी, तू आली आहेस तर आता माझा पाय कसा निघेल इथून? तू असलीस की असं वाटतं की प्रत्येक क्षणी मी तुझ्या बरोबर असावं, तुझ्याशी बोलावं. आता काय झालं? अरे बोल की बेगी बेगी. हे काय आता? हाय का आता? पूजेच ताट आहे, दिसत नाही बाय. हे दिसतेय मला, पर हे घेऊन निघाली आहेस कुठं? आता तुम्ही कोणीच ध्यान दे ना, मग मलाच बघायला नको बाय. अग कशाच ध्यान, काय बोलतीय? अरे असं कसं करतोयस बा? अरे देवालय आहे तिथ, त्यांच शिवलिंग आहे तिथ, आणि आपण काय बी करत नाहीये, असं कसं चालेल रा? हो उगच माझ्याकडे बघू नका. खर सांगते ती बा. अरे देवांची आपल्यावर किती कृपा आहे. आता तो रत्नासूर आला होता, म्या म्हणलं होतं की नाही जोवर देव हाय तवर आपल्याला काय बी होणार नाही. मग गेला की नाही तो त्याच्या वाटेन? वय वय करायच. हे समज देवापायी झालं, पर आपण त्यांच्या पिंडीकडे कुठं ध्यान देतो? या नुसतं लाकडं ठेवून आडोस केलं आहे, असं कसं चालेल र? मग अरे पिंडीच्या बाजूला चांगला आडोसा करायला नग भाई, चांगलं देऊळ बांधायला नको,
चांगला चौथरा करायला लागू होय. अगती आहेच की पर मला तुझ्या संग वाईज बोलायचंय. बा ते बोलू नंतर, आधी आपण चांगला आडोसा करू. अग मग बोलणार ते ती. मला सांग आज पतूर मी तुझ्याकडं काय बी मागितलं आहे का? नाही. पर तू माग की म्या कवा तुला काय मागू नको म्हणलंय. मग एकच कर बा, माझ्यासाठी तिथं चांगला आडोसा कर. चांगलं देऊळ बांध. बा इतकं कर माझ्यासाठी, मग बोलू की आपण. हा पर नंतरच्या नंतर बोलणार ना. भाई की बोलल ना. ठीक आहे बांधू. तू ये मागून बघ, मी तर आता जाते. ठीक आहे आय येते. हा स्वयंपाक केलाय. हा पदार्थ कुठून आला? कोणत्या तरी भक्ताने मला हे अर्पण केलं असेल. कोण भक्त? जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.